पद्मशाली समाजाच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला आहे. 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पद्मशाली समाज आणि युवक संघटनेच्या वतीने शहरातील विणकर बाग येथील विणकर पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सुदाचा हार आणि पुष्पहार घालून राष्ट्रीय विणकर दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते महेश अण्णा कोटे यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या 5 हातमाग कामगारांना सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी प्रास्ताविक अशोक इंदापुरे यांनी केली. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, सबंध देशात हातमाग कामगारांच्या हाताला काम नसल्याने कामगारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पिढीला हातमागाचे साहित्य संग्रहालयात बघावे लागेल. हातमाग कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी हातमागावरील तयार होणाऱ्या वस्त्रे वर्षातून किमान 5 ते 6 वेळा खरेदी करून परिधान करावे, त्यामुळे उद्योगांना चालना मिळेल असं आवाहन सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यांना यांनी केली आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते महेश कोटे यांनी हातमागासाठी शासनाने अनेक योजना उद्योगासाठी दिल्या आहेत. हातमाग वस्त्रे प्रत्येकाने वापरले पाहिजे. दरवर्षी हातमागावरील किमान 2 उत्पादने खरेदी करून हातमाग व्यवसाय वृद्धीला हातभार लावण्याचा संकल्प करूया. वर्षातून 2 ते 3 वेळा जरी हातमागाचे वस्त्र विकत घेतले तरी या हातमागाला उर्जित अवस्था प्राप्त होईल. हातमाग कामगारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक महेश कोटे, नगरसेविका सोनाली मुटकरी, नगरसेविका प्रदीपा मुद्गल, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिंडी, इंदिरा कुडक्याल, विजयाताई वड्डेपल्ली, सुरेश फलमारी, श्रीनिवास गुर्र, माजी दात्री ज्ञानेश्वर मॅकर, सिद्धारू निंबाळे, पुरुषोत्तम बोपदी, नागेश अरगम, जाकीर चागरी, सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापुरे म्हणाले. यावेळी पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्ष राकेश पुंजाल, सचिव शेखर कटमण, नितीन मार्गावत, सतीश चिटमिल, माजी अध्यक्ष गिरीश कोटा, रवींद्र गड्डम, अमर येरपूल, आनंद गोस्की इत्यादी उपस्थित होते.